डॉक्टरकडे जाण्यासाठी ओला कार बुक केली आणि त्यामध्येच एका महिलेची प्रसूती झाली. पुण्यातल्या कोंढवा भागात राहणारी किशोरी सिंग तिच्या सासूसोबत तपासणीसाठी डॉक्टरांकडे निघाली होती, मात्र वाटेतच तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. हॉस्पिटलचं अंतर तसं लांबच होतं आणि त्यामुळे तिची गाडीतच प्रसूती झाली. ओला कॅबचे ड्रायव्हर यशवंत गलांडे यांच्यासाठी देखील हा कसोटीचा क्षण होता. किशोरीला प्रसूती वेदना सुरू झाल्या तेव्हा हॉस्पिटल 5 किलोमीटर लांब होतं आणि अशा परिस्थितीतही त्यांनी जलद गतीनं पुण्याच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत किशोरीला आणि तिच्या बाळाला सुखरूप रुग्णालयात पोहोचवलं. किशोरी अतिशय आनंदानं आणि समाधानानं तिच्या 3 दिवसांच्या बाळाला घेऊन हॉस्पिटल बाहेर पडली. त्यांना हॉस्पिटलमधून घरी पोहोचवण्यासाठी पुन्हा ओला कॅबच आली होती आणि ड्रायव्हर म्हणून ओलाचे यशवंत गलांडे हेच ड्रायव्हर आले होते. विशेष म्हणजे किशोरीच्या मुलाला जन्मतःच ओलाकडून गिफ्ट मिळाले. किशोरीचं बाळ आणि त्यांचे आई बाबा यांना ओला कॅब पुढची 5 वर्ष मोफत सेवा देणार आहे. नॉर्मल जैसे हम लोग आते थे रेगुलर वैसे आ रहे थे ट्रीटमेंट के लिए. सुबह कोंडवा में रहते एक्चुअली हम लोग, तो आते आते कैब बुक किया था, लेट हो गया था तो मैंने कैब बुक किया था ओला कैब. तो रास्ते में आते आते ऑन द वे डिलीवरी हो गया था, तो यहाँ पे पहुँचने के बाद फिर यहाँ से हम लोग ने अंदर लिया. Zee 24 तास रहा एक पाउल पुढ़े.